उद्धव गटाच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्याला मारहाण केलेली होती। या मारहाण प्रकरणामध्ये आता कारवाई करण्यात आलेली आहे। उद्धव गटाला मुजोरी भोवली आहे। कर्मचारी मारहाण प्रकरणामध्ये चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सोबतच अनिल परबांसह 25 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। अटक केलेल्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। कर्मचारी मारहाण प्रकरणी चौघांना पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह 25 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। वांद्र्यातील अनधिकृत शाखा उद्धव गटाची तोडण्यात आलेली होती। त्यानंतर उद्धव गटाच्या शिष्टमंडळाकडून पालिका अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली होती। या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा आपण पाहूयात। कालच्या प्रकरणावरून शिंदे फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरुवात केली आहे आणि मग अटक झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, ब्ला 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 सुरू आहे। परंतु कदाचित त्या भक्तगणांना आणि शिंदे फडणवीस सरकारला या गोष्टीचा विसर पडत आहे का की 2 ते 3 दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला काय पद्धतीची मारहाण केली आणि वरून त्याची मखलाशी करत समर्थन काय केलं। अगदी त्याच पद्धतीने आमदार संतोष बांगर दर 4-8 दिवसाला कुठल्या तरी अधिकाऱ्याला धमकी देणे, त्याला मारहाण करणे, शिवीगाळ करणे हे सतत चालू असतं। कारवाईच करायची असेल तर मग सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे ना। मी आत्ताच सांगितलेलं आहे की अधिकाऱ्यांनी थोडंसं मनावर घेतलं पाहिजे आणि अशा दबाव आणणाऱ्या लोकांची नावं ती त्यांनी उघड केली पाहिजे। आमचं तर उलटं म्हणणं असं आहे की जे प्रामाणिक अधिकारी असं सांगून वस्तुस्थिती उघड करतील त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, कारण दबाव आणण्याचं कारण काय, तो कोविड होता। उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच, तो कुठल्या पक्षाचा आहे ते महत्त्वाचं नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूया। कोणी अशा प्रकारे केलाय त्या प्रत्येकावर कारवाई झाली आहे। बांगर यांच्यावर देखील झाली होती, प्रत्येकावर कारवाई होईल। कुठल्या पक्षाचा व्यक्ती हे महत्वाचं नाही आहे। कोणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाहीये। अधिकाऱ्यांवर जर कोणी हात उचलेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल।